भैरवनाथांना शिवाचं रूप मानतात असा पुराणात उल्लेखही आहे. काशीखंडात त्याविषयी एक अध्यायच आहे. शैव पर्वतावरील एक देवता म्हणून भैरवनाथांचा उल्लेख आहे. शैव आगमनात भैरवांचे 64 प्रकार सांगितले आहेत. 8 भैरवांचा एक असे त्यांचे 8 वर्ग होतात. या 8 वर्गांचे प्रमुख भैरव अष्टभैरव या नावाने प्रसिद्ध आहेत. याशिवाय कालभैरव बटुक भैरव ही भैरव नामेही प्रसिद्ध आहेत. याच काळभैरवनाथांचा उत्सव रविवारी सुरू आहे. त्याच निमित्ताने आगडगावच्या काळभैरवनाथांविषयी जाणून घेऊयात. आगडगाव हे गाव अहमदनगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. नगरहून जाताना बुरहाणनगर कापूरवाडीवरून आगडगावला जाता येते. तसेच चांदबीबीच्या महालापासून 8 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावामध्ये काळभैरवनाथांचे पुरातन मंदिर आहे. त्यावर शिलालेख नाही, मात्र मोठमोठे दगड आणि शिळांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्तींनीच बांधले असावे असा अंदाज बांधला जातो. पुराणात असलेल्या नोंदींवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्यांचे बांधकाम केल्याचं सांगितलं जातं. या मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव आणि स्थानबद्ध मूर्ती हलवता येत नाहीत. मंदिराच्या शेजारी एक जुना कडुनिंब आहे. त्याची पानं मात्र गोड लागतात, त्याला बहर येतो, पण लिंबोळ्या लागत नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षात त्याचे एकही दुसरे रोपटे तयार झालेले नाही असं हे अजब ठिकाण. या मंदिराचे बांधकाम केव्हा झाले हे निश्चित सांगता येत नाही. दरम्यान दर रविवारी येथे मिळणारा आमटी भाकरीचा महाप्रसादही प्रसिद्ध आहे. चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथे यात्रा भरते. भैरवनाथाची यात्रा संपली की सायंकाळी सर्वांना तातडीने घरी परतायचे वेद लागतात. बाहेरून आलेली मंडळी आपापल्या गावी निघून जातात. गावातील मंडळीही मंदिर परिसर सोडून गावात जातात. दुसऱ्या दिवशी कोणीही मंदिराकडे फिरकत नाही. याचं कारण काय तर दुसऱ्या दिवशी रात्री इथे भूतांची जत्रा भरते. रात्रीच्या वेळी इथे भूतच भूत असतात असं मानलं जातं. अंधश्रद्धा म्हणून याचे स्तोम माजवण्यात आलेले नाही, मात्र गावातील लोक यावर प्रथा म्हणून विश्वास ठेवतात. खरं तर भूतं म्हटलं की माणसाच्या अंगाला काटा फुटतो, शहारे उठतात, मात्र भूताची जत्रा हे आगडगावचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात अशी एकमेव ही यात्रा प्रसिद्ध आहे. काही राक्षसही भैरवनाथांचे भक्त होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री म्हणजे सोमवारी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते असं सांगितलं जातं. भूतांची जत्रा म्हणजे नेमकं काय याची अनेकांना उत्सुकता आहेच. याच उत्सुकतेपोटी अनेकदा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. भूत खरंच येतात का या शंका समाधानासाठी 1950 दरम्यान गावातील काही युवकांनी सोमवारी रात्री म्हणजेच भूताच्या जत्रेच्या दिवशी येथे भजन करण्याचे ठरवले. मंदिरात भजन सुरू करण्याच्या वेळेस त्यांचा पखवाज फुटला. तसेच मंदिरात वारा येण्यास विशेष जागा नसतानाही त्यांची बत्ती विझली. त्यामुळे काहीतरी चमत्कार आहे असं समजून ते युवक गावात परतले. नंतरही खरंच भूत येतात का याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याला यश आले नाही. दरम्यानी भूतांची जत्रा नेमकी केव्हापासून सुरू झाली याचीही नेमकी माहिती उपलब्ध नाही. खरं तर काळभैरव हा शंकराचा स्मशानातील अवतार, शंकर भस्मधारी, त्यांच्याशी भूताचा संबंध असल्याचा उल्लेख अनेक ग्रंथात आढळतो. त्यामुळे आगडगावमध्ये या दैवताशी भूतांचा संबंध जोडून ही आख्यायिका सांगितली जात असावी असंही मानलं जातं. आगडगावच्या काळभैरवनाथाच्या देवस्थानाविषयी काहीही आख्यायिका असल्या तरी अलीकडे एक उत्तम तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणूनही आगडगाव प्रसिद्धीला आलं. उद्या म्हणजेच रविवारी या यात्रेला प्रारंभ होणार असून पहाटे 3 नाथांच्या मूर्तीला अभिषेक होईल. दिवसभर आरती, महापूजा, महाप्रसाद असं या यात्रेचं स्वरूप आहे.